चंद्रपूर मध्यचांदा वन विभागातील राजुरा वनपरिक्षेत्रातील विहीरगाव नियत क्षेत्रांमधील कक्ष क्रमांक 172 मध्ये मंगळवारी दुपारी वाघाचा मृतदेह आढळून आला. वनविभागाचे पथक गस्त घालीत असताना हा मृतदेह मिळाला. मृत वाघाचे सर्व अवयव सुरक्षित आहेत, त्याबाबतचा वनगुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल. 8 जून 2021 रोजी राजुरा परिषदेत कक्ष क्रमांक 172 विरगाव उपक्षेत्रातील राखीवनामध्ये दुपारच्या वेळेस आमचे वनरक्षक गस्तीवर असताना त्यांना मृत अवस्थेत एक वाघ आढळला. तर आम्ही सरकार वरिष्ठांना माहिती देऊन तिथं नियमानुसार ते पंचनामा वगैरे केला पंचासमक्ष, आणि तिथं चंद्रपूरमधील वरील एक डॉक्टर आणि राजुरा आणि विरुड येथील एक असे 3 डॉक्टरांनी मिळून त्याचा स्वविच्छेदन केला, आणि त्यानंतर सगळं प्रक्रिया पूर्ण करून त्याला मोक्यावर दहन करण्यात आले. दहन पंचनामा आणि मोका पंचनामा तयार करण्यात आला असून त्या संबंधात पीआर जारी करण्यात आलेला आहे. तर त्या मृत्यूचे कारण आता स्वविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला समजून येईल. तसेच त्या वाघाचे संपूर्ण अवयव साबूत होते आणि त्याला कुठल्या प्रकारचे जखम अथवा असं काही आढळलेलं नाही.